करांगे फडणवीसांच्या विरुद्धच का बोलतो मुख्यमंत्री शिंदे आहे ना आरक्षण शिंदेना मागणं तो फडणवीसांनी आरक्षण घालवलं असं कसं म्हणतं फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं यावेळेस ही स्थानिक पातळीवरती मुद्दे खूपच महत्त्वाचे ठरतील त्याच्यामुळे भाजपनी अति अतिशय चतुराईने आम्ही विदर्भाचा सगळ्यात जास्त विकास केला हे सांगणं सुरू केलं आहे ही तिसरी शक्ती कशी काम करते याच्यावर भाजपा आणि काँग्रेसच्या विजयाचं गणित नेहमी विदर्भात अवलंबून असते पण ओबीसी हा भाजपचा मोठा मतदार आहे आणि ओबीसी आपल्या हातून जातोय असं त्यांच्या जा लक्षात आल्यावर त्यांनी तीन महिन्यामध्ये बासष्ट जी आर ओबीसीसाठी काढलं संविधानाचा मुद्दा अजूनही पूर्ण पुसला गेला असं मला वाटत नाही स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टार्ज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साईट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्समध्ये आज आहे आम्ही विदर्भामध्ये आणि विदर्भातूनच महाराष्ट्राच्या सत्तेचं एक केंद्रबिंदू आहे आणि तिथून पूर्णपणे हालचाली घडत आहेत असं एकंदरीत चित्र आहे तर विदर्भाबद्दल बोलण्यासाठी आज आपण आहे देवेंद्र गावंडे सरांसोबत देवेंद्र गावंडे सर लोकसत्ताचे निवासी संपादक आहेत विदर्भ आवृत्तीचे सर नमस्कार, नमस्कार। एकूणच विदर्भाकडं भाजपचं व्यवस्थित लक्ष आहे असं आत्ता म्हटलं जात आहे भाजपसाठी विदर्भ टेन्शनच आहे असं पण म्हटलं जात आहे नेमकं विदर्भाचं आत्ता चित्र काय लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला जो फटका बसला विदर्भात त्याच्यानंतर मात्र भाजपनी खूप दमदार पावलं उचलली हे मान्य करावं लागेल आणि <coughs> त्यांनी भरपूर गोष्टी केल्या म्हणजे भाजपचा मतदार हा काही दलित किंवा मुस्लिम नसतो पण ओबीसी हा भाजपचा मोठा मत मतदार आहे आणि ओ बी सी आपल्या हातून जातो आहे असं त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ग जवळजवळ म्हणजे यात तीन महिन्यामध्ये बासष्ट जी आर ओबीसीसाठी काढले बर आणि अनेक सवलती दिल्या म्हणजे क्रिविलेअरमध्ये सूट अधिक छात्रवृत्ती शिष्यवृत्ती पन्नासशे शंभर टक्के करा असे इतके निर्णय घेतले आणि ते ओबीसीच्या वेगवेगळ्या संघटना विदर्भात कार्यरत आहे त्या सर्व पक्षीय आहेत म्हणजे त्या तसं नाही पण त्यांना त्या सगळ्यांना समजावून सांगण्याचं की बैठका घेणे हे घेणे तर हे भाजपनी केलेलं आहे आणि त्या तुलनेमध्ये मात्र ओबीसी आपल्याकडेच आहे असं काँग्रेस अजूनही गृहीत धरून आहे बरं त्याच्यामुळे जसं लोकसभेत चित्र राहिलं तसं विधानसभेत राहील असं मला आज तरी वाटत नाही बर ह्याच्यात एक काही दिवसांपूर्वी मी बातमी वाचलेली की दोन महत्वाचे मध्य प्रदेश मधले नेते इथं नागपुरात ठाण मांडून आहेत आणि ते मंत्री आहेत आणि ते इथं नेमकं भाजपची मायक्रो लेवलची मॅनेजमेंट चालू आहे का विदर्भात लोकसभेच्या वेळेस भाजपची मायक्रो लेवलची मॅनेजमेंट म्हणजे कार्यकर्ता लेवलची जी काही कार्यकर्ते होते ते सगळे मोदीवर विसंबून होते आणि खरोखर खालच्या पातळीवर कामच झालं नाही संघानेही फार मेहनत घेतल्याचं जाणवलं नाही संघ असं सांगतो की आम्ही खूप मेहनत घेतली पण ते काही फार जाणवलं नाही पण आता संघही ऍक्टिव्ह झाला आहे आणि भाजपचे खालचे कार्यकर्तेही ऍक्टिव्ह झाले आहे आणि मध्य प्रदेशच्या मंत्र्यांचं जर तुम्ही म्हणाल तर भाजपची ती काम करण्याची पद्धतच आहे आणि कैलाश विजयवर्गीय नागपूरला आहेत छत्तीसगडचे काही लोक वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत असे लोक येऊन इथं काम, आ, काम करत आहेत म्हणजे काम शेवटी बाहेरचा माणूस करत नसतो इथले इथे जे कार्यकर्ते असतात त्यांना कामाला लावावं लागतं आणि त्यांच्यावर कुणाच तरी वॉच आहे असं दाखवावं हो लागतं तर तसा वॉच ठेवण्याचं काम आणि समन्वयाचं काम संघ आणि हे बाहेरचे लोक करत आहेत आ, ही वस्तुस्थिती आहे त्याच्याकडं पूर्णपणे बघितलं तर भाजप ॲक्टिव्ह झाला आहे संघ देखील ॲक्टिव्ह झाला आहे पण संघ ॲक्टिव्ह झाला नेम म्हणजे नेमकं काय असतं नाही तर संघानी कसं केलं संघानी एक लिमय नावाचे त्यांचे जे पदाधिकारी होते त्यांना ॲक्टिव्ह केलं त्यांना महाराष्ट्राची जबाबदारी दिली त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत पिटिंगा घेतल्या त्याच्या बातम्याही छापून आल्या संघ जनरली अशा बातम्या छापायला म्हणजे <laughs> त्यांना काही अप्रसिद्धीपासून ते दूर असतात पण संघ बऱ्यापैकी ऍक्टिव्ह झाल्याचं जाणवतो हो आणि संघ प्रत्यक्ष प्रचारात फार गुंतत नाही संघ प्रचारासाठी लोकांना ऍक्टिव्ह करतो त्यांच्याच लोकांना आणि जिथे कुठे जातीचं समीकरण असेल कुठे कोणी नाराज असेल तिथे नेमकं कसं करायचं कोणते कार्यक्रम घेतले पाहिजे कोणत्या सेक्टरला खुश केलं पाहिजे कोणत्या वर्गाची नाराजी दिसून येते आहे आ, हे जे काही मायक्रो लेवलवरचं जे मॅनेजमेंट आहे ते सांग अतिशय उत्तम पद्धतीने आधी करत होता लोकसभेत ते दिसलं नाही पण आता मात्र ते दिसू लागलं आहे या सगळ्याच्या पलीकडे पलीकडं जाऊन साधारण आठ खासदार आत्ता महाविकास आघाडीचे विदर्भामध्ये आहेत पण महाविकास आघाडी इंटॅक्ट इथं काम करते की जे म्हटलं जातं की शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस एक झाली आहे एक एकमेकांची वोट ट्रान्सफर होत आहेत तर ही सिनॅरिओ विदर्भात आहे का okay. नाही मुळामध्ये विदर्भामध्ये शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना जी महाविकास आघाडीमध्ये आहे त्यांची शक्तीच मर्यादित आहे ओके त्यांची फार शक्ती नाही आणि त्याच्यामुळे महारा विदर्भामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप किंवा भाजप विरुद्ध काँग्रेस असाच थेट मुकाबला असतो याच्यात जी काही तिसरी आघाडी असते म्हणजे कधी प्रकाश आंबेडकर असतो आता बच्चूकोडू आहे त्यांच्या सोबतीला त्याच्यानंतर रविकांत तुपकर आहे बहुजन समाज बहुजन समाज पक्षाची ताकद आता तेवढी राहिली नाही म्हणजे इतकी मतं घेण्याची ताकद राहिली नाही की त्यांच्यामुळे भाजपाला फायदा पोहोचेल बर पण प्रकाश आंबेडकरची किमान दोन जिल्ह्यांमध्ये ताकद आहे अकोला आणि बुलढाण्यामध्ये वाशिममध्ये थोडीफार आहे बच्चूकोडं अमरावतीमध्ये थोडंफार हे करू शकतो तर ही आ, ही ही तिसरी जी शक्ती आहे ही तिसरी शक्ती कशी काम करते याच्यावर भाजप आणि काँग्रेसच्या विजयाचं गणित नेहमी विदर्भात अवलंबून असते आणि लोकसभेमध्ये ही तिसरी शक्ती कामच नाही केलं या तिसऱ्या शक्तीने दोनच ठिकाणी काम केलं एक बुलढाणा म्हणजे प्रकाश आंबेडकरच्या शक्तीने आणि एक अकोला तर तिथे बरोबर भाजप आणि महा शिंदे सेनेला यश मिळालं आणि प्युअर म्हणजे खरा विजय जर असेल तर तो, तो फक्त नागपूरला नितीन गडकरींचा हेच हे तीन आले सीट्स आल्या आणि बाकी सगळ्या सीट्स महाविकास आघाडीच्या आल्या ओबीसी हा जो फॅक्टर आहे तो महाविकास आघाडीकडे वळता झाला त्याचा फायदा शरद पवारांना वर्धेमध्ये मिळाला बरं त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना यवतमाळमध्ये मिळाला आणि पहिल्यांदा काँग्रेसला एक हिंदू दलित उमेदवार रामटेकमध्ये दिला असं काँग्रेस फार इतकी रिस्क घेत नाही जी भाजप घेते पण तो पण निवडून आला तर तेव्हा सरकारवर लोकांच्या मनात म्हणजे केंद्राच्या सरकारवर राग होता संविधानाचा मुद्दा खूप चर्चेत होता मुस्लिम खूप एकसंद होते तर आता ही संविधानाचा मुद्दा थोडाफार आहेच तो काही पूर्ण पुसला गेला येणार होतो संविधानाचा मुद्दा विदर्भातून पुसला गेलाय का इथूनच सगळी सुरुवात झाली चर्चेची असं बोललं जात आहे हो पण संविधानाचा मुद्दा अजूनही पूर्ण पुसला गेला असं मला वाटत नाही आणि तो पुसला गेला तरी आणखी एक या सरकारने जो दलितांमध्ये उपवर्गीकरणाचा जो एक जी आर काढला त्याच्यावरून एक खूप जोरात प्रचार खालच्या पातळीवर सुरू आहे तर हे मुद्दे आता पुन्हा म्हणजे कसं असते की आपल्याकडे मागच्या लोकसभेनंतर म्हणजे मागच्या विधानसभेनंतर निवडणुका झाल्या नाही राज्यात बरोबर आणि लोकांना कसं असते असंतोष व्यक्त करण्याची संधी जर मिळत गेली तर तो असंतोष नंतर हळूहळू कमी होत जातो तर ती संधी त्यांना पहिल्यांदा लोकसभेत मिळाली आणि तो असंतोष भरभरून व्यक्त झाला आता एकदा व्यक्त झालेला असंतोषाची तीव्रता किंवा धार तशीच विधानसभेत राहील असा तर्क आपण आज नाही बांधू शकत त्याच्यामुळे हे मुद्दे कितपत प्रभावी ठरतील हे सांगता येत नाही पण दलित मतांचं एकत्रीकरण आणि मुस्लिम मतांचं एकत्रीकरण ही महाविकास आघाडीसाठी आजच्या घडीला तरी जमेची बाजू आहे या सगळ्या सिनेरिओमध्ये ज्याबद्दल वारंवार बोललं जात नाही काही प्रमाणात तो म्हणजे आदिवासी समाज आणि तो विदर्भात मोठ्या प्रमाणात आहे गडचिरोली सारखं शहर जिल्हा अख्खा आहे मेळघाट आहे तर हे सगळे सिनेरे असताना संघासाठी आदिवासी समाज खूप महत्वाचा आहे असं म्हटलं जात आहे तर आदिवासी समाज आत्ता कोणाच्या पाठीशी राहील तो कायम आ, एक म्हणजे कायम तो काँग्रेसच्या पाठीशी राहिला असं चित्र उभं केलं गेलंय पण तो खरंच काँग्रेसच्या पाठीशी आता राहील का कारण की वेगवेगळे छोटे छोटे -चो छोटे महामंडळ पण काढली गेलेत वेगवेगळ्या समाजांसाठी तर नेमकं चित्र काय आदिवासी हा एकेकाळी हा शब्द वापरतो एकेकाळी हा काँग्रेसचा परंपरागत मतदार होता नंतर हा मतदार इतर मतदारांप्रमाणेच चतुर आणि चानाक्ष झाला नंतर तो चौदा आणि एकोणवीसला पूर्णपणे भाजपच्या सोबत होता चोवीसला महाराष्ट्रातला आदिवासी भाजपच्या विरोधात होता पण महाराष्ट्राला लागून गडचिरोली लागून जे छत्तीसगड आहे तिथला आदिवासी बी जे सोबत होता अच्छा तर म्हणजे कुठे काय निर्णय घ्यायचा आपण म्हणतो मतदार सुज्ञ आहे आणि आदिवासी वगैरेकडे ओल्ड बँक म्हणून पाहतो पण आदिवासींनाही हे कळायला लागलं आहे की आपल्याला नेमका कुठे कोणता निर्णय घ्यायचा आहे म्हणजे गडचूर भामरागडला अहेरी कॉन्स्टिट्युन्सीला लागून बिजापूर कॉन्स्टिट्युन्सी आहे तिथे बी जे पी भी निवडून आली आणि दहा किलोमीटरवर भामरागड आहे तिथे मात्र काँग्रेसला फायदा झाला तर मतदार हा म्हणजे तो आदिवासी मतदारसुद्धा प्रामुख्याने उमेदवार कोण काय स्थिती आहे महाराष्ट्राचं राजकारण काय आणि पर्टिक्युलरली गडचिरोली जिल्ह्यात उद्योगांमुळे थोडीशी जी काही अनरेस्ट आहे आदिवासींमध्ये त्याचा पण थोडाफार इम्पॅक्ट होऊ शकतो तर त्याच्यामुळे आदिवासी मतदार मागच्या वेळेस जसा होता तसाच आता राहील तिन्ही विधानसभा मतदारसंघात किंवा हो, मेळघाटमध्ये पण असं काही असा खूप अंदाज बांधता येणार नाही पण ओव्हरऑल त्या समाजाची नाराजी किंवा त्या समुदायाची नाराजी दूर करण्यासाठी खूप प्रयत्न झाले असं नाही ते ज्यांच्याकडे ते खातं होतं ते मंत्री पण विदर्भात फार आदिवासींसाठी फिरले दिसले आपण बघितलं की मंत्रालयात आदिवासी आमदारांनीच उड्या मारल्या होत्या तर हे सगळं सीन बघितलं तर पण ते आदिवासी आमदार त्या विदर्भातले नव्हते खूप कमी होते आता हे सगळं बघता नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे ही चार जणांची एक प्रमुख चेहरे विदर्भाचे दिसत आहेत बाकी आज छोटे मोठे आहेतच पण हे चार प्रमुख चेहरे दुसरीकडं नाना पटोले विजय वडट्टीवार त्याच्यानंतर सुनील केदार आणि यशोमती ठाकूर हा एक चार चेहरे आहेत सो दोन हजार चौदाला प्रस्थापितांच्या विरोधात लढणारी भाजप आज दहा वर्षानंतर जनतेच्या समोर जाती आहे तर ही सीन या चौघांची विरुद्ध हे चौघे अशी विदर्भाची लढत आहे हो बिलकुल तशीच लढत आहे म्हणजे तुम्ही जी आठही नावं घेतली ही खरोखर त्यांच्या त्यांच्या भागामध्ये प्रभावशाली आहे पूर्ण विदर्भाचाही विचार केल्याचं प्रभावशाली आहे मला असं वाटते की आत्ताचं इलेक्शन हे राष्ट्रीय पातळीवर किंवा मोदी किंवा भाजपची देशातली कामगिरी असं होणार नाही हे जसं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये लोकल मुद्दे आणि जातीचे फॅक्टर महत्त्वाचे ठरले होते संविधान वगैरे महत्त्वाचं ठरला होता यावेळेसही स्थानिक पातळीवरचे मुद्दे खूपच महत्त्वाचे ठरतील आणि हे स्थानिक पातळीवरचे मुद्दे त्याच्यामुळे भाजपनी अति अतिशय चतुराईने आम्ही विदर्भाचा सगळ्यात जास्त विकास केला हे सांगणं सुरू केलं आहे आणि हा मुद्दा भाजपासाठी मध्ये आहे म्हणजे हा भाजपासाठी फायद्याचा आहे कारण काँग्रेसच्या तुलनेत जर विचार केला तर भाजपने विदर्भाला जे काही दिलं ते जास्त दिलं आहे हे वास्तव आहे तेच आता मी आलो नागपूरमध्ये आणि ओव्हरऑल सिनरिओ बघितलं तर सगळीकडं मेट्रो व्यवस्थित धावती आहे त्याच्यानंतर फ्लायओव्हर्स झालेत आणि एक प्रकारे शांत आणि पीसफुल शहर असं मला दिसलं तर हे सगळं होत असताना देखील भाजपला ह्याच्या पलीकडं जातीच्या राजकारण किंवा छोटे छोटे वर्गांच्या राजकारणावर खेळावं लागतं इन्फ्रास्ट्रक्चर कडे माणसं पाहतायत का नाही यामध्ये नाही कसं झालं काँग्रेसनी जातीचं कार्ड अतिशय प्रभावीपणे लोकसभेत खेळलं विदर्भामध्ये ओबीसी कुणी कोणाकडे याच्यावरच विजयाचं गणित अवलंबून असते बाकीच्यांची बा. बाकी वोट बँक ठरलीच आहे म्हणजे okay. दलित मुस्लिम कोणीकडे जाणार हे कोणीकडे जाणार मग उरतो फक्त ओबीसी मराठा विदर्भात नाहीच जवळजवळ नाही, जव जव नाही। म्हणजे फक्त बुलढाणा आणि काही भाग सोडला तर तिकडे आहे बाकी ठिकाणी फार नाही तर ही ओबीसीची वोट बँक बांधण्यासाठी भाजपनी प्रयत्न केलेच पण आता मात्र भाजपनी आपलं ओबीसी पण जपण्यासाठी बरेच चेहरे ओबीसी उमेदवार दिले आहेत त्याच्यानंतर ओबीसीसाठी त्यांनी सवलतींचा इतका वर्षाव केला आहे जो मी मघाई म्हटलं होतं तर हे जातीचं राजकारण भाजप आधी खेळतच होता नव्हतं नाही म्हणजे भाजपचा पूर्ण चेहरा विदर्भाचा जर बघितला तो ओबीसीचा आहे जरी हे नेते गडकरी आणि फडणवीस असले पण बावनकुळे आहे मंगळटीवार आहे बाकी सगळे लोक आहे भाजपनी मध्यंतरी पूर्ण त्यांची जी कॉ प्रदेश कार्यकारणी जाहीर केली त्याच्यात पूर्ण ओबीसी आहे तर हे राजकारण सगळं अशाच पद्धतीने आहे फक्त ते बरोबर पोचवता आलं नाही म्हणजे गाफील राहिले ती ती गाफील अवस्था आज नाही त्याच्यामुळे आजच्या घडीला जर विचार केला तर विदर्भातल्या लढती खूप चुरशीच्या होती आणि तिसऱ्या आघाडीतमध्ये जे कोणी आहेत त्यांचे फॅक्टर कसे कर काम करतात त्याच्यावरही बरंच काही अवलंबून राहील आता मी तेच बघत होतो की दोन हजार नऊ साली जेव्हा भाजप सत्तेत नव्हतं आणि तेव्हा भाजप आणि काँग्रेस दोघांनी साधारण पस्तीस पस्तीस जागा लढवलेल्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट तेवढा दोघांचाही इक्वल होता एक्कावन्न टक्के स्ट्राईक रेट भाजपचा होता तर काँग्रेसचा सेहेचाळीस टक्के होता तर ही जर सिनेरिओ भाजप आणि काँग्रेस समोरासमोर आल्यानंतर जर मी भाजप बेटर परफॉर्म करतं असं म्हटलं जातं तर त्याला एक्स एक्सेप्शन दोन हजार चोवीसची लोकसभा होती आता सिनेरिओ काय असेल नाही आता लोकसभेचा जर निकाल आपण लक्षात घेतला तर भा महाविकास आघाडीला बेचाळीस मतदारसंघात आघाडी मिळाली होती आणि काँग्रेसला फक्त वीस एकूण जागा आणि मागच्या विधानसभेचा जर विचार केला तर मागच्या विधानसभेत भाजपला एकोणतीस जागा मिळाल्या होत्या त्याच्या त्याच्या आधी त्याच्या आधी म्हणजे दोन हजार चौदाला चौवेचाळीस जागा मिळाल्या होत्या आणि मागच्या वेळेस महाविकास आघाडीला सतरा जागा मिळाल्या होत्या तर आजचा आजचा जर आपण समजा असं काही थोडासा तर्क लावतो म्हटलं तर अशीच पोझिशन लोकसभेसारखी आत्ता विदर्भात कायम राहील असं मला वाटत नाही याच्यात भाजपनी बऱ्यापैकी सुधारणा केली आहे आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीसाठी चांगलं तगडं आव्हान भाजपनी उभं केलं आहे त्यातच आत्ता जागा वाटपात नागपूर आणि नाग विदर्भ पूर्वातल्या सगळ्या जागांवरून तिढा अडकलाय असं म्हटलं जात आहे त्याचा फटका बसू शकतो नाही याच्यामध्ये कसं आहे की उद्धव ठाकरेंनी जो विदर्भासाठी आग्रह धरला होता जागांचा तो फारच अनाटाही होता आणि नाना पटोलेंनी त्याला खूप स्ट्रॉंगली तो आ, हे करून राहिला पण मंगळात उद्धव ठाकरेंची विदर्भात संघटनात्मक शक्तीच नाही म्हणजे त्यांनी विदर्भात लढून जागा वाया घालवणं आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरेंविषयी संशय निर्माण व्हायला लागला की हे विदर्भातल्या जागा घेऊन पाडत कशासाठी आहे आणि तोच वाद होता त्यांच्यामध्ये तर तरी पण जे बारा तेरा जागा समजा त्यांना अजून अजून फायनल झालेलं नाही पण अजूनही समजा त्यांना बारा तेरा जागा मिळाल्या तर तो तो पार्ट काँग्रेससाठी मायनस असेल आता ह्या सगळ्यात ज्या प्रमुख लढती आपण नेहमी चर्चेत असतात ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांची लढत तिथं प्रफुल्ल गडदे आहेत त्याच्यानंतर अहेरीतली एक बाप आणि कन्या ह्यांची लढत आहे तर तिथं वस्तादानं दाव राखलाय असं अजित पवार येऊन म्हटले त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा मैदानात आहेत तर किंवा इकडं यशोमती ठाकूरांची लढत आहे प्रत्येकजण आपापल्या म मतदारसंघात अडकून बसतील का त्यांना प्रत्येक ठिकाणी राज्याच्या धुरेवर पण यावं लागेल कारण की एकाच टप्प्यात आणि चौदाच दिवस राहतात आला नाही तुम्ही ज्या लोकांची नावं घेतली त्यातले जे फडणवीस आहेत बावनकुळे आहेत यशोमती ठाकूर आहे विजय वडेटीवार आहे यांना फार अडचण जाणार नाही ना असं असं सध्याचं चित्र आहे जे या लढती देवेंद्र फडणवीसांची लढत फार टफ आहे असं बोललं जातं पण त्यांना फार अडचण जाईल असं मला तरी वाटत नाही पण यशोमती ठाकूर विजय वडेट्टीवार हे म्हणजे बावनकुळे हे जवळजवळ एकतर्फी म्हणजे समोर जातील असं असं सध्याचं चित्र आहे बाबाचा आत्रम म्हणाल तर धरभरा बाबाचा आत्रम आमचं देऊळ शंभर टक्के पाण्यात आहे <laughs> म्हणजे त्यांची मुलगी कदाचित निवडून येणार नाही ना पण तिथे काँग्रेस पूर्णपणे बंडखोरीच्या तयारीत आहे आणि काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो कारण धर्मराव बाबावर एकदाच सारे नाराज आहे घरातलेच लोक नाही बाहेरचे पण अच्छा त्याच्यामुळे धर्मराव बाबा त्यांचे पुतणे पण आहेत ते मागचे मंत्री होते हा ते जे आहे महाराज ते दुसरे हाँ. अंबरीश अंबरीश राजे ते पण नारा ना ना ते नाराज आहेत त्यांचं पटतच नाही ते म्हणजे परंपरागत वैरी हा ते वैरीच आहेत ती ती जागा मला असं वाटतं म्हणजे आजच्या घडील तरी ती जागा निवडून येणं कधीच शक्य नाही इकडं बच्चू कडू राणा त्यांचं काय असं बच्चू कडूनी खूप स्मार्ट खेळी खेळली म्हणजे बच्चू कडू ज्या मतदारसंघातून निवडून येतात अचलपूर मधून त्या अचलपूरमध्ये हिंदू आणि मुस्लिम अशी समसमान मतं आहेत आणि बच्चू कडू हा दोन हजार एकोणीसच्या से निवडणुकीत सेक्युलर चेहरा होता आणि नंतर तो महायुतीत गेला सत्तेची हे आपल्याला फळ मिळावी म्हणून आणि नंतर तिथे लक्षात आलं की आता जर मी पुन्हा महायुतीकडून उभा राहिला तर मी निवडून येत नाही म्हणून त्यांनी महायुतीला शिव्या देत तिसरी आघाडी काढली आणि तो त्याचा फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात आहे तिथे भाजपने जो उमेदवार दिला तो खूपच कच्चा आहे प्रवीण तायडे नावाचा त्याच्यामुळे बच्चू कडू नेमके काय करेल बरं बच्चू कडू हे इतर पक्षाची उमेदवारी मॅनेज करणे आपल्या विरोधातली असं एक राजकारण खूप चालत असते निवडणुकीत खूप लोक करतात हे त्याच्यात बच्चू कडू माहीर आहे दरवेळेस आणि बच्चू कडूचा चेहरा आजपर्यंत असा होता की सामान्यांसाठी लढणारा अपंगांसाठी झटणारा शेतकऱ्यांचे मुद्दे मांडणारा पण बच्चू कडू या पाच वर्षामध्ये बच्चू कडू बदनाम पण खूप झाले म्हणजे त्यांची सगळी इमेजच खूप अशी काळवणली गेली आणि त्याच्यामुळे कडूचं काय होईल हा खूप तिथला इंटरेस्टिंग म्हणजे पाहण्यासारखा पार्ट आहे रवी राणा रवी राणा रवी राणा निवडणुका कशा जिंकतात हे सगळ्यांना माहीत आहे काही ते ओपनली सांगायची गरज नाही पण यावेळेस तिथे भाजप विरुद्ध रवी राणा असं वातावरण आहेच ओके हां ते कुणी काहीही केलं तरी आणि त्याचाच फटका नवनीत राणांना बसला पण आता ते नेमकं कर काय करतात कारण तिथे शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आहे तर प्रीती बंड उभ्या राहायचं चालला आहे तर त्या बंडखोरी जर ती जर झाली तर रवी राणाला फायदा मिळेल त्याचा ओव्हरऑल या सगळ्या सिनारीओमध्ये काँग्रेस शिवसेना भाजप यांचे काही काही गड आहेत किंवा भाजपचा तर प्रॉमिनंट गड आहे काँग्रेसचा गड आहे तर बंडखोरी या सगळ्यात कुठं ना कुठं तरी थांबवण्यात समण्यात अवघड होतं या सगळ्यांना बंडखोरी म्हणजे आता मला काँग्रेसमध्ये बंडखोरी दिसते भाजपमध्ये दिसते पण त्याला आजच्या घडीला आपण बंडखोरी म्हणणे योग्य नाही कारण तीन तारखेपर्यंत वेळ आहे हो आणि थोडंसं काँग्रेसच्या तुलनेत भाजप शिस्तबद्ध पक्ष आहेच अजूनही त्याच्यामुळे भाजपमधली बंडखोरी कदाचित फार होणार नाही पण भाज काँग्रेसमध्ये मात्र बंडखोरी अनेक ठिकाणी होईल मुळात काँग्रेस जिथे जिथे शिव शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे तिथे शंभर टक्के आपले उमेदवार उभे करतील आणि ते सांगलीचं पॅटर्न राबवतील अशी एक शक्यता आहे तर तो खूप मोठा विषय असेल दुसरं या निवडणुकीमध्ये मला असं दिसलं की प्रत्येकाने आपल्या नातेवाईकांचा विचार केला आहे घराण्यासाठी प्रत्येकाने म्हणजे अमर काळे खासदार म्हणून निवडून आले त्यांना खासदारकीसाठी ज्या आर्वी मतदारसंघातल्या लोकांनी मदत केली त्यातल्या एकाला त्यांनी शब्द दिला होता आणि ते शेवटी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी घेऊन आले तर असे खूप लोक म्हणजे सगळीकडे तो नाही तर त्याच्या घरातला तो नाही तर त्याच्या घरातला असं घरात काँग्रेसनी पण केलं आहे आणि भाजपनी पण केलं आहे आता माझं याच्यावरचं मत थोडं वेगळं आहे मुळामध्ये मी याला म्हणजे ह्या घराविषयी शब्दच नको राजकारणात असं माझं मत आहे याचं कारण असं की लोकांना जर पटत आहे लोक जर मतदान करून त्यांना निवडून देत आहेत तर आपण कशाला त्यांना घरानेशाही वगैरे म्हणायचं पण ती सत्ता केंद्र त्या त्या सत्ता केंद्र म्हणजे घराण्यातच खेळत हो पण घरानेशाही कुठे नाही आहे आपल्याकडे उद्योगात घराणीशाही आहे आपल्याकडे सिनेमा इंडस्ट्रीमध्ये घराणीशाही आहे आपल्याकडे न्यायालयामध्ये घरानेशाही आहे म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे साठ टक्के न्यायाधीश एकाच घरात म्हणजे त्याच त्याच घरातले न्यायाधीश झाले आहेत तर आपल्याकडे आपल्याकडे समाजसेवेमध्ये घरानेशाही आहे सगळे समाजसे ज्येष्ठ समाजसेवकांची मुलंच समाजसेवक आता पर त्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेत नाही मग राजकारणातल्याच ना घरानेशाहीवर का तर हा मुद्दा आहेच आता याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की बाकीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं हा मुद्दा आहे पण ते बाकीचे कार्यकर्ते किती नाराज झाले तरी ही नाराजी मतदारांच्या मनावर बिंबवणे आणि ह्या घरानेशाहीचा विरोध करण्यासाठी मतदान करणे असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा मुद्दाच निरंच काय असं मला वाटतं पण ते प्रस्थापित विरुद्ध अप्रस्थापित अशी लढाई कुठं ना कुठं तरी सुरू होईल हो पण तसे उमेदवार मला आज तरी दिसत नाहीये म्हणजे ह्या घरानुष्य ही दोन हजार चौदा ला भाजप सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात लढत होती तशा मी म्हणतो तशी तसे म्हणजे तसे तसे उमेदवार मला आज तरी आयडेंटिफाय होत नाही असतील okay. कदाचित आणि okay, ते okay. तीन तारखेनंतर दिसतील पण इतक्या लवकर अंदाज बांधणे असू शकतो एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा लोकप्रिय चेहरा असू शकतो आणि मी यांच्या विरुद्ध बंड पुकारून उभा आहे मला निवडून द्या असे काही असे काही रिझल्ट लागतील पण पण मला आता आता असं दिसत नाही शेवटाकडे येताना मला एकच विचारायचं आहे मराठा आरक्षण आणि हा सगळा विषय एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं ही सगळा सिनेरीओ बघता इथं मराठा समाज जास्त प्रमाणात नाही म्हटलात पण त्याचा एक काही ना काहीतरी इम्पॅक्ट विदर्भात आहे नाही याच्यात कसं झालं याच्यात मी स्पष्टपणे म्हणेन की या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांवर अन्याय झाला बर मुळात जरांगे फडणवीसांच्या विरुद्धच का बोलतो बर मुख्यमंत्री शिंदे आहे ना आरक्षण शिंदेना मागणं तू फडणवीसांनी आरक्षण घालवलं असं कसं म्हणत फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं हे जे जरांगेच बोलणं आहे हे कोणाच्या तरी सांगण्यावरून आहे किंवा हे कुठून तरी ते प्रेरित होऊन बोलतात हे सिद्ध होते मध्यंतरी मी तसा लेख पण दिला म्हणूनच आणि मुळात तेव्हा जेव्हा लोकसभेचं इलेक्शन झालं तेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद खूपच पेटलेला होता आणि विदर्भातल्या मध्ये तेव्हा अशी एक भीती होती की हे आरक्षण हे आपल्यात येतात मराठे आता बरोबर आणि त्याचा पण भाजपला फटका बसला बरोबर त्याचा पण फटका बसला पण नंतर या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांनी कायम ठाम भूमिका घेतली की मराठ्यांमध्ये आम्ही म्हणजे वेगळं मध्ये मराठ्यांना येऊ देणार नाही आणि ती भूमिका झरांगेला पटत नाही म्हणून ते झरांगे फडणवीसांना टार्गेट करतात तर ही ही जी गोष्ट आहे हे फडणवीस लोकसभेच्या आधीपासून बोलत होते पण ही भूमिका भाजपचे कार्यकर्ते लोकांपर्यंत नेण्याच अपयशी ठरले म्हणून तो ओबीसी समाज हा म्हणून तो, तो, तो दुसरीकडे गेला अच्छा आता मात्र त्यांनी त्याच्या सुधारणा बऱ्यापैकी केलेली दिसते मला बरं म्हणजे वेगवेगळे निर्णय असो किंवा फक्त भाजपच्या या नेत्यामुळे किंवा भाजपमुळे तुमचं आरक्षण टिकलेला आहे अन्यथा केव्हाही मराठी यात सामील झाले असते तशी अनुकूलता इतर जे दोन मराठेत नेतृत्व आहे राज्यातलं सरकार चालवणारे म्हणजे त्यांचं ते, ते कधीच याच्यावर स्पष्ट बोलत नाही शिंदे पण स्पष्ट बोलत नाही अजित पवार पण स्पष्ट बोलत नाही जे सगळे सोयरेचा जी आर जो सगळ्यात जास्त अडचणीचा होता ओबीसीसाठी तो येऊ नाही दिला भाजपने तर ही भूमिका लोकांपर्यंत आता पोचली आहे त्याचा फायदा आता होईल जो लोकसभेत नाही झाला ह्याच्याकडं शेवटी येताना खूप असं म्हटलं जातं की अजित पवार शिंदे आणि भाजप तर अजित पवारांना घेतलंय हे कन्व्हिन्स शेवटच्या लोकांपर्यंत किंवा कार्यकर्त्यापर्यंत केलं गेलं नाही अमित शहा पण इथे येऊन गेले त्यांनी कार्यकर्त्यांची बैठकी वगैरे घेतल्या तर अमित शहानी हे कन्व्हिन्स केलं असेल किंवा अजूनही भाजप हे शेवटच्या लोकांपर्यंत की बाबा अजित पवारांना का घेतलं हे कन्व्हिन्स करण्यात नाही मी फक्त विदर्भाविषयी बोलतो हो, विदर्भात अजित पवार हा फॅक्टरच नाही हा, हा। त्याच्यामुळे इकडे काही तो मुद्दा फार लागू होत नाही म्हणजे जा पाच सहा जागा जर पण तो मुद्दा जरी नसला तरी का घेतला ती हो, नाराजी भाजपचे जे ओरिजिनल हार्ड लोक आहेत त्यांच्यामध्ये तेव्हाही होती आताही दिसते ती बर आताही दिसते पण संघ नेमका आता त्याच भूमिकेवर काम करत आहे म्हणजे एकीकडे त्यांच्या मुखपत्रामध्ये अशी भूमिका घेतली की यांना घेतल्यामुळे फटका बसला पण ती भूमिका विसरून आता संघ काम करताना दिसतो बर विदर्भाचं राजकारण पश्चिम महाराष्ट्रातून किंवा पुण्यातून किंवा मुंबईतून बघताना खूप वेगळं वाटतं इथं आल्यानंतर त्यातले बारकावे समजून घ्यायला तुमच्याकडनं खूप इंटरेस्टिंगली आणि क्युरियोसिटी पॉईंट ऑफ निर्माण होतो या आठ दहा नेत्यांच्या पलीकडे जाऊन विदर्भ बघायला मिळाला आणि तो ऐकून घ्यायला मिळाला सर खूप खूप धन्यवाद द पॉलिटिक्सशी बोलल्याबद्दल द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद धन्यवाद